आता आपण बघूयात सुपरफास्ट 50 बातम्यांचा वेगवान आढावा. नारायणगावात अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले. भाजपच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा भुसके यांच्यासह कार्यकर्त्यांकडून दादांच्या ताफ्याला काळे झेंडे. शासकीय कार्यक्रमात घटक पक्षांना वगळलं जात असल्याचा आरोप. नारायणगावमध्ये भाजपचे पदाधिकारी पोलिसांच्या ताब्यात, अजितदारांच्या विरोधात आंदोलन करणारे पदाधिकारी ताब्यात. इंदापूरमध्ये आमदार नितेश राणेंच्या उपस्थितीत हिंदू जन आक्रोश मोर्चा. मोर्चाच्या वेळी मराठा आंदोलकांकडून घोषणाबाजी. बीडच्या वाघेरा गावात आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबेंविरोधात मराठा आंदोलक आक्रमक. आजबेंनी आरक्षणाबाबत भूमिका जाहीर केली नसल्यानं आंदोलकांची घोषणाबाजी. माढा विधानसभेच्या जागेवरून काँग्रेस आणि पवार गटात रस्सीखेच. काँग्रेसकडून बैठका आणि मेळावे घेऊन दावा, तर माढ्याची जागा आमच्याकडेच राहणार असल्याचा शरद पवार गटाच्या नेत्यांचा विश्वास. खानापूर विटा मतदारसंघात सुहास बाबरांच्या पाठीशी राहणार विशाल पाटलांचं वक्तव्य. बाबर शिंदे गटाचे संभाव्य उमेदवार. लोकसभेनंतर विधानसभेलाही ठाकरे गट आणि विशाल पाटलांमध्ये ठिणगी पडण्याची शक्यता. कोल्हापुरात मंगळवारी होणारी महायुतीची जाहीर सभा लांबणीवर. महायुतीकडून लवकरच नवी तारीख जाहीर केली जाणार. तपोवन मैदानावर सुरू करण्यात आली होती तयारी. भाजपच्या अनुसूचित जाती जमाती सेलच्या वतीनं संविधान जागर यात्रेचं आयोजन. संविधान जागर यात्रा सोलापुरात दाखल. कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अहवालावरच्या फोटोंची चर्चा. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक अहवालात झळकले अमित शहा आणि शरद पवारांचे फोटो. येत्या आठवड्याभरात अमित शहा कोल्हापुरात येणार असल्याची माहिती. गोंदिया जिल्ह्यातील हजारो महिलांनी मुख्यमंत्री शिंदेंना राख्या पाठवल्या. लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा झाल्यानं महिला आनंदी. दिवाळीलाही अशी भेट मिळावी, लाडक्या बहिणींची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. सांगलीतील महिलांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी बनवली चक्क सोन्याची राखी. राष्ट्रवादीच्या महिला आघाडीकडे सोन्याची राखी सुपूर्द. शहरातील महिलांना वर्गणी काढत 3 ग्रॅम वजनाची सोन्याची राखी बनवली. भरत गोगावले यांच्या निवासस्थानी रक्षाबंधन सोहळा. राखी बांधण्यासाठी मतदारसंघातील महिलांची गर्दी. नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमधील काँग्रेस पदाधिकारी कार्यकर्ते बाळासाहेब थोरात यांच्या भेटीला. हिरामण खोसकरांना उमेदवारी देण्याची कार्यकर्त्यांची मागणी. कल्याण आणि डोंबिवलीत शिंदे गटाकडून बॅनरबाजी. एकनाथ शिंदेने एक बार कमिटमेंट कर दी तो अपने आप की भी नहीं सुनता बॅनरवर आशय. शिंदे गटाच्या बॅनरची शहरात चर्चा. नंदुरबारच्या पिंगाणेत ग्रामपंचायत भ्रष्टाचारासंदर्भात सुरू असलेल्या उपोषणाला केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंकडून भेट. रक्षा खडसेंनी आंदोलकांकडून माहिती जाणून घेतली. खडसेंकडून अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश. 22 ऑगस्ट रोजी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. साताऱ्यात अतुल भोसलेंच्या मतदारसंघात भव्य मेळाव्याचं आयोजन. आगामी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा दौरा. ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक खेदार आणि मनोज जरांगे यांची भेट. मध्यरात्रीच्या भेटीत राजकीय खलबत झाल्याची चर्चा. मी माझ्या भूमिकेवर ठाम. चूक केली असं वाटत नाही. माफी मागण्यासारखं काही केलं नाही. वादग्रस्त वक्तव्यावर होणाऱ्या टीकेनंतरही रामगिरी महाराजांकडून दिलगिरी नाही. नाशिक राड्या प्रकरणी दोन्ही समुदायातील 200 जणांवर गुन्हे दाखल. आतापर्यंत 20 जणांना अटक तर 55 जणांवर जीवे मारण्याच्या प्रयत्नाचा गुन्हा. सीसीटीव्ही फुटेजवरून तपास सुरू. वादग्रस्त वक्तव्यानंतर महंत रामगिरी महाराजांच्या सरला बेटच्या सुरक्षेत वाढ. सुरक्षा वाढवल्यानं सरला बेटला छावणीचं स्वरूप. छत्रपती संभाजीनगरमधील वैजापूर तालुक्यातील महाल गावात महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ आंदोलन. रामगिरी महाराजांवरील गुन्हे रद्द करण्याची मागणी. वादग्रस्त विधानानंतर अनेक ठिकाणी महाराजांवर गुन्हे दाखल. वर्धा जिल्ह्यातील सेवाग्रामच्या वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचं आंदोलन. कोलकात्यातील घटनेच्या निषेधार्थ आंदोलन. गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी. जळगावच्या भुसावळमध्ये कोलकात्यातील घटनेविरोधात वैद्यकीय विभागाचा मूक मोर्चा. मेडिकल असोसिएशन आणि वैद्यकीय विभागाच्या अधिकाऱ्यांचा डॉक्टरांनी मोर्चा काढत निषेध नोंदवला.
कोलकाताच्या डॉक्टरवरील अत्याचार आणि हत्येच्या निषेधार्थ कणकवलीत निषेध मोर्चा, गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी. यवतमाळच्या राळेगावात महिलेच्या हत्याप्रकरणी आदिवासी समाज संघटना आक्रमक, आरोपीला फाशीची शिक्षा द्या, मागणीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयावर मोर्चा. लाडकी बहीण योजनेचे पैसे नको तर हक्काचं घर हवं, मुंबई सेंट्रलच्या बीआयटी शाळेतील महिलांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी. जळगावच्या चोपड्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा, महिलांकडून पेढे वाटप करत आनंद साजरा. वर्धा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा जिल्हास्तरीय कार्यक्रमाला महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती. जळगावच्या सराफ बाजारात अर्थसंकल्पानंतर पहिल्यांदा सोनं 72,000 पुढे, सोन्याच्या दरात तब्बल 1,600 वाढ. नंदुरबारमध्ये बाजारपेठ आकर्षक राख्यांनी सजली, राख्या घेण्यासाठी महिलांची मोठी गर्दी. रक्षाबंधन निमित्त रायगडातील बाजारपेठा विविध प्रकारच्या राख्यांनी सजल्या, राखी खरेदी करण्यासाठी मार्केटमध्ये महिलांची लगबग. कोल्हापूरच्या इचलकरंजीत संजय गांधी निराधार योजनेतील लाभार्थ्यांना मंजूर पत्रांचं वाटप, या योजनेअंतर्गत 2,138 लाभार्थ्यांना मंजुरी पत्रकाचं वाटप. बीडच्या परळीत 5 दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचं आयोजन, 21 ते 25 ऑगस्ट दरम्यान कृषी महोत्सव असणार, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन होणार. छत्रपती संभाजीनगरच्या घाटीतील कंत्राटी सफाई कामगारांचं भीक मागव आंदोलन, 1.5 महिने उलटूनही पगार न झाल्यानं आंदोलन. जळगावच्या भुसावळ तालुक्यातील वाघूर धरणात 65% जलसाठा, पानलोट क्षेत्रात अद्याप जोरदार पावसाची प्रतीक्षा. सिंधुदुर्गातील कुडासे इथल्या तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याला भगदाड, गोव्याला होणारा पाणीपुरवठा बंद राहणार, धरणाचं पाणी भेडशी रस्त्यावर असल्यानं रस्त्याला नदीचं स्वरूप. नाझरे धरण 100% भरलं, पानलोट क्षेत्रातील पाऊस आणि पाण्याच्या आवकनुसार धरणाच्या सांडव्यावरून स्वयंचलित दरवाजांमधून करा नदीत 1,642 क्युसेक विसर्ग सुरू. गोंदिया तालुक्यातील अर्जुनी मोरगावमधील एटीआडोह प्रकल्प ओव्हरफ्लो, सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच लहान मोठे प्रकल्प ओव्हरफ्लो. गोंदिया जिल्ह्यात 1,82,000 हेक्टरवर भाताची लावणी, कृषी विभागानं दिलेल्या माहितीनुसार गोंदियात आतापर्यंत 101% भात लावणीचं काम पूर्ण. तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त नाशिकमधील वाहतुकीत बदल, त्र्यंबकेश्वर पोलिसांची माहिती, आजपासून सोमवार रात्रीपर्यंत त्र्यंबकेश्वर शहरात वाहनांना प्रवेश नाही, गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा निर्णय. बीडच्या आष्टी तालुक्यात लिंबोडीमध्ये महिलांकडून मारुती मंदिरावर कलशारोहण, भक्तिमय वातावरणात कलशारोहण सोहळा संपन्न. दसरा चौक दरम्यान काढली जाणार मिरवणूक, मिरवणुकीमध्ये 3 ठिकाणी हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी केली जाणार. विषबाधा झालेले 7 विद्यार्थी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल. चिपळूणच्या सावर्डेमधील कात कंपनीविरोधात स्थानिकांचं गेल्या 4 दिवसांपासून साखळी उपोषण, कात कंपनीतील प्रदूषित पाण्याविरोधात स्थानिकांचं उपोषण, कारवाई होईपर्यंत उपोषण कायम ठेवण्याचा पवित्रा. गडचिरोलीत गाय वाटपाच्या प्रकरणात 1 वर्षांपासून चौकशीत असलेले शुभम गुप्ता अखेर दोषी, 2022-23 भामरागड प्रकल्प अधिकारी अंतर्गत दुभत्या गाय वाटप प्रकरणात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, 1 वर्षानंतर चौकशी अहवाल सादर. पवन दरभंगा एक्सप्रेसच्या जनरेटर बोगीच्या ब्रेकला आग, मोटरमनच्या प्रसंगावधानानं आग विझवण्यात यश, 20 मिनिटांनंतर एक्सप्रेस पुन्हा 40 गावच्या दिशेनं धावली. हिंगोलीच्या नांदुरा शिवारात बैलगाडी विहिरीत पडली, घटनेत एका बैलाचा मृत्यू तर शेतकरी जखमी, माकडाला पाहून बैल बिथरल्यानं घटना घडली. जळगावच्या महावीरनगरमध्ये दाम्पत्याच्या घरावर हल्ला, दुचाकीसह साहित्याची तोडफोड करत 2,50,000 ऐवज हल्लेखोरांकडून नंपास, जळगाव शहर पोलीस ठाण्यात 6 जणांविरोधात गुन्हा दाखल. लातूरात इलेक्ट्रिक बाईक खरेदी केलेल्या ग्राहकांची डोकेदुखी वाढली, बाईक विकणाऱ्या कंपनीकडे दुरुस्ती यंत्रणा नसल्यानं बाईक मालकांचा खोळंबा. गडचिरोलीच्या भामरागड जंगलात वेगळ्या प्रजातीचा सरडा आढळला, आढळलेला सरडा नागरिकांनी वनविभागाकडे सोपवला.